नमस्कार, पोया इलेक्शन एक्सप्रेस। मगोद लोकसभेत काँग्रेस एक तेको जाहीर केला। मंगेशी, दीपक आणि गिरीश प्रचाराच्या निमतान एकेमाचेर आयले। आज कोण तरी म्हणता गवळी जणांची पार्टी आणि कोणाची पार्टी, सगळ्यो आज मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण ऐका। मुख्यमंत्र्यांक आपल्या सोबत सारखे भाषण तरी करूक जाय असे प्रत्येकाक दिसना, तुमकां दिसतरी ना? जर तर त्याने कॉमनवेल्थ सारखे भाषण करपाक लागलो तर त्याची ती कॅडर किती उरली ती खराब झाली, ती परिस्थिती ती बदलपा खातीर आज आम्ही काँग्रेसीक सांग, काँग्रेस पक्षाने आपले शिस्त शिस्तीत रावचे असे आमचे आव्हान। सो पिवळा मतदारसंघ मंगळ पक्षा खातीर बीजेपीक सदांच सावरला आणि त्या खातीर तो सावता आशिल्लो हो मतदारसंघ त्यांनी नॉर्थात घातलेलो। आणि म्हाका दिसता जे निर्णय जेणे तो करता तेन्ना घातलेलो जिखपाक, तो निर्णय मतदान तुमचे कडेन आसा। प्युअर मतदारसंघात जर लीड मेळ्ळी जाल्यार काँग्रेसचो उमेदवार नॉर्थात नक्की जिखतलो। पोटवेचणुकेंत बीजेपीच्या तिनूय उमेदवारांचो प्रचार नेटान सुरू आसा। जसजसे दीस लागी येता तसो प्रचाराक आनीक नेट। बीजेपीचे शिरोडकार, सोपटे आणि जोशुआचो प्रचार। भाऊ सुभाष शिरोडकर हो निवडून येतलो हे निश्चित असा, पण आमची सगळ्या शिरोडकरांची इच्छा असा की भाऊन हो डेव्हलपमेंट आमचा उरला, सगळो विकास तो थोडा उरला। म्हणजे फाटली 10 वर्षं भाऊची गेली, परत 2 वर्षं मेळ्ळी, पण सत्ता नाशिल्ल्या कारणान भाऊकडेन काम करपाक झाले ना। त्या खातीर ह्या फुडल्या कामाचे खातीर विकासा खातीर आमकां भाऊ शिरोड्यान निवडून आयल्लो जाय। हे भाशेन कितलेश्यो तालपोना गालजीबाग त्यो ब्रिजो येता, आखे रस्त्याचे रुंदीकरण जाता, मोपा एअरपोर्ट येता। आजकाल दाबोलीम माझे कॉन्स्टिट्युएन्सीन आहा, त्यांना खोटो प्रचार दाबोलीम बंद जातले म्हणून सांगले। आज आम्ही 450 कोटी मोडला आणि आता आणिकूय 400 कोटी मोडटा, म्हणजे तोही एअरपोर्ट उरतलो आणि मोपाही एअरपोर्ट येतलो। नॅशनल इलेक्शन इज गोईंग टू बी गेम चेंजर फॉर इंडिया मोदीचे खालार, आणि मोदीचे खालार हांगा शिरोडा सुभाषाचे खालार आणि हांगा डॉक्टर प्रमोद सावंताचे खालार आमकां गोंयचो बऱ्यांतलो बरो विकास जाल्लो जाय आणि आमकां गोंय फुडें गेल्ले जाय। हेका लागून तुमी सगळ्यांनी हार्ड काम करचें पडटलें। आयज आमी मोर्जे गांवांत आसा, मोर्जे आमचो बरो व्हडलो गांव आसा आनी आमी हा बांदेकर वाड्या मोर्जी ह्या गांवांत आसा। ह्या मोर्जे गांवांत 9 बूथ आहा, जेणे करून ते मांद्रेच्या गांवान जे आसा पळय, मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन 46 बूथ आहात, त्या बुथांसून ह्या 9 बुथांसून हो बूथ नंबर जो 31 नंबर आहा पळय, हो सदीत सोपटे भाईच्या फाटसून राविल्लो आसा। फाटल्या 3 बुथांसून सुद्दा कालच्या ज्या बुथान आघाडी आसली ती 46 बुथांचेर आमचो 31 नंबर हो जो बूथ आहा पळय, तो 46 बुथांसून पयलो येयलेलो आसा। सबंद 46 बुथान आमकां 577 मतां पडलेली आसा। आमी आतां भाईक ह्या इलेक्शनाक बूथ नंबर 31 कमीत कमीत आनी जास्तत जास्त म्हणटा ती 650 मताची आमी टार्गेट दवरलेलो आसा। आनी मोर्जे गांवांत 9 बूथ आसा, 9 बुथांचेर आमकां बरो प्रतिसाद आसा। कॉलनी वॉर्ड नंबर 12, तशेंच ताका तेकून लक्ष्मीनगर आसा। फाटी एकदां आमचो हांगासर एक रावंड जालो, दुसरो रावंड आमी घरा घरांनी वचून आमचो जो कँडिडेट आसा जोशुआ म्हापसा पोटनिवडणुकी रावला त्याचे आमी पॅम्पलेट्स लोकांना प्रत्येक डोर टू डोर आमी पावयता आणि बरो प्रतिसाद आमकां मेळटा। कारण हांगासर हालींच आमी सगळे रोड्स हॉट मिक्स केला, एक गार्डन केल्लें आसा, इल्युमिनेशन जाल्लें आसा, डिसिल्टिंगचें काम चालू केलां, एक नवो गटर बांदपाकूय आतां सुरू जातलो मेन जो तेंचो पावसाच्या उदका खातीर। अशा पद्दतीन जे कितें लोकांचे कितें डिफिकल्टीज आहा ते आमी तितून लक्ष घालून जाता इतले आमी तांकां डिलिव्हरी दिवपाचो प्रयत्न करता। त्या खातीर लोकांचो उत्स्फूर्त प्रतिसाद मेळटा
आणि दुसरो राऊंड तसंच आणि एक तिसरो राऊंड आमचा असतो. त्यांना आम्ही मॅनिफेस्टो आणि सगळे कार्ड्स बी आम्ही परत डोर टू डोर डिस्ट्रीब्यूट करतो. बीजेपीचो उत्तर गोय लोकसभा उमेदवार श्रीपाद नायकान सांताक्रूज जाल्यार दक्षिण गोयचो उमेदवार सावयकारान फोण्या प्रचार केलो. आमचो खासदार फोण्या सगळ्या परिसरात मार्केट परिसरात फेरी मारता, लोकांच्यो गाठी भेटी घेता. जो प्रतिसाद जर पळयत लोकांचो आणि मूड हांगाचो पळयत जाल्यार म्हाका दिसता मेजॉरिटी हांगा 70-80% तरी वोटींग नरेंद्र बाबा जातलें हातून मात्तूय दुबावना. कारण देशभर फाटल्या 5 वर्सांत जे मोदी सरकारान डॅवलॉपमेंट केला, अनेक स्किमी हाडल्या गरिबां खातीर, ती परतो पंतप्रधान करप आणि ताका लागून ही देशाची निवडणूक आशिल्ल्यान म्हाका दिसता आमचे गोंयान दोन्ही खासदार भारतीय जनता पक्षाचे येतले हातून मात्तूय दुबावना. आणिक लोकांचो सगळ्या गटांनी आमकां खूब व्हडलो प्रतिसाद हो मेळटा. हेचें कारण म्हणजे फाटल्या 5 वर्सां भितर साऊथ गोंया भितर ज्या पद्धतीची कामां जाल्ली आसात डॅवलॉपमेंटाची, रस्त्याची, पुलांची, जावं ती IIT NIT जे आसतले, पासपोर्ट ऑफीस आसतले, हातूंतल्यान खरे लोकांक आयज लक्षांत येवपाक लागिल्लें आसा की कशा पद्दतीचो सपोर्ट फाटल्या 5 वर्सां भितर सेंट्रल गोवर्मेंटा कडल्यान आमकां मेळ्ळा. त्या दिपक ढवळीकराक पूर्णपणे सन्मान जो आसलो तो आमचे सरकार आमी 21 जाण निवडून आयले 2012 सालांत. कांयच गरज नासली ढवळीकराक मंत्री करपाची. मनोहर पर्रीकरान दोगांय जाणांक मंत्री केले. त्यामुळे आमची संस्कृती न्ही, पक्ष फोडपाची आमची संस्कृती न्ही. जेन्ना तुमकां कितें दिवपाचो वेळ आयलो तेन्ना तुमी दोगांय जाणांनी आपसांत कित्याक वांटून घेतलें? त्या लघु मामलेदाराक कित्याक दिवना तर मंत्री पद? सादो प्रश्न आसा. आमी सांगलेले ताका, मनोहराने खूब आग्रह केलो, अरे तुमच्या पैकी एक मंत्री जाणें दुसरो ताका करा. करूंक ना, दोगांय जाण आपल्याच घरांतले मंत्री जाले. त्यामुळे आमच्या बहुजन समाजाचे प्रेम ते कितें? पंतप्रधान मोदीजीन कितें केलां म्हाका दिसता ह्या देशाक सगळ्यांत मोठी गोष्ट. सगळ्या एक प्रत्येकाचो सन्मान ही महत्वाची गोष्ट आसा. आमचो अपमान करून आमी कसलेय हे सामान्य मनीस, आमचो जो वोटर्स आसतलो गोंयकार जो आसतलो तो खंय तरी आपले अपमान करून आपल्या फायद्याचे केन्ना चिंतले. पयलीं ताका आपलो स्वाभिमान हो गोंयकारांनी केन्नाच सोडूं ना. आनी हो जो स्वाभिमान आसा तो केन्नाय आमी खंय दवरची ना. त्यामुळे आज मोदीन ह्या देशाचो स्वाभिमान ह्या जगान वयर काडपाचें भरपूर काम केल्लें आसा. शिरोड्या सुभाष शिरोडकरान लोकांचेर वेंचणूक लादल्या, लोकांनी ताजो जागो ताका दाखोवंक जाय म्हण सुदीन ढवळीकराचो उलो. मुगो पक्षाचे उमेदवार दिपक ढवळीकर हांकां तुमी शिवाक मत घालून एकदम मतांनी निवडून हाडप घेवंक नाशिल्ले तेन्नाच्यान आनी आतां परी हो पक्ष अस्तित्वांत आसा. आनी विधानसभेक कितले जावं ते थोडे म्हणना आमचे आमदार आसतात अशें म्हणून हांव तुमचे कडेन सगळ्या कडेन मागतां. आनी एम जे वोट करपाचे अशें तुमकां रिक्वेस्ट करता. आमच्या निवडून हाडचो आनी शिवाचेरच सगळ्यांनी शिक्को मारचो. सांग आमी दिता म्हणून उतर म्हणलें आमचें घरभुगडेचें काम आसा तें मातशें तुमचे कडेन करून दिवचें. तेणें तुरंत आमकां करून दिता म्हटलें आनी मुख्यमंत्री खूब उलयता. मुख्यमंत्र्यान हेचो अर्थ सांगपाक जाय बाबा हो दरोडो तुमकां घालपाक कारण कितें? कारण सुदीन ढवळीकरान मगो पक्षाचो सपोर्ट तुका दिल्लो तिनूय आमदाराच्यो सायनी घेवन म्हजी आणि 2 आमदार. आमदार मंत्री नासतनाय जीत आरोलकरान लोकांक कितलोसोच अर्थीक आदार केला, जीत मांद्र्या निवडून येताच म्हण कार्यकर्त्यांक विश्वास. लोकांक सांगूंक सोदता की जीताचो विजय हो निश्चिंता, पूण आमी सगळ्यांनी वावरून एका निवडून हाडपाचे थरयला. इतल्या खातीर जी माजरे मतदारसंघान जी कितें कामां जांगना ती तो कामां करतलो. सगळीं महिला जीत बाईं खातीर हांगासर येल्ली आसा. आतां इतक्यान मांद्रेन मिनिस्टर जावन गेल्ले, पूण तेंच्यांनी एक उद्दार असो करता म्हणून सांगितलो, पूण एक सुद्दां उद्दार असो कितें करूंक ना. केलो पूण थोड्यापणान केलो. सोपटेक ह्या वेळेचेर जेन्ना पर्रीकार लागीं येयला एकदम, कोणाक प्रायम चीफ मिनिस्टर करपाक गेल्लो तो जेन्ना जी कोणतो तुजो कोणतो विश्वजीत राणे गेलो पळय तो तुजो खास मनीस, तेन्ना कितें वचूं ना. तेन्ना गेल्यार कितें मंत्री जाता आसलो काय ट्युरिजमाचो चेअरमन जाता आसलो, तेन्ना कितें वचूं ना. आनी आतां कित्याक गेलो तूं? घेवया एक ब्रेक.
वतावत थंय लोकांचो प्रचारात उप्पाट प्रतिसाद मेळटा म्हण म्हापशेचो काँग्रेस उमेदवार सुधीर कानोळकार सांगता. म्हापशां सीट काडटाच म्हण सुधीराचो दावो. काँग्रेस पक्षाचा सुधीर कानोळकरचा काँग्रेस पक्षाचा आज आमचे डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू हा. सध्या आम्ही म्हापशाच्या जवळजवळ अर्धे म्हापशे जाल्ले आसात आणि आम्ही पळयला वचत थंय बऱ्यापैकी प्रतिसाद मेळत असा आणि जे आमच्या वांगडा सपोर्टर आहात ते वाढत असा. आज जे सपोर्टर आहात ते सगळे ह्याच वार्डा वयले असा. आज खुबसे म्हाका दिसता कालच्यान आज देड पटीन वाढलेले आसा. म्हापशान तसे गोयन तसे अख्ख्या देशान एकूच वारो आहा की बीजेपीक ह्या देशांसून गोयांसून आणि म्हापशांसून पयस करपाची आहा. आणि आज सगळो लोक जो काँग्रेसीच्या फाटल्यान असा आजच्या म्हापशान म्हाका दिसता म्हापशेकार स्वाभिमान म्हापशेकार एक इस्टीट असा येतली तितून आमचो सुधीर कानोळकर हो काँग्रेसच्या हेचेर रावला. तो प्रचंड मतांनी निवडून दिवपाची आम्ही तयारी केल्या. आणि मांद्र्या बाबी बाकाराच्या प्रचारात मांद्र्याच्या बाकीचे काँग्रेस फुडारी वाटेकार जातना दिश्टी पडतात. सगळ्यांच्याच आधारान बाबी जिंकतलो म्हण काँग्रेसीचे कार्यकर्ते सांगतात. की बाबी बाकर हो विजय जातलो निश्चित विजय हा बाबी बाकरचो हे आमकाय फुल गॅरंटी हा. आणि माझी मी आहे आणि माझी बायले आहे सर आहेत दोनही माता माझी माझी बायलेची आणि माझ्या घरातली माता बाबी बाकर नकत आहोत हेच मी सांगू शकतो. कसलोच डाऊट ना बाबीच्या विजयाची आमकां पूर्ण खात्री आसा. विजय ह्यो आमचो नक्की ठरलेलो आसा आणि लोकांनी वोट ह्या काँग्रेस पक्षाक बाबीक दिवपाचं ह्या पहिलीच ठरयल्लं आसा. ज्या वक्ताचेर ही तिकीट डिक्लेअर झाली त्याच टायमाचेर लोकांनी फायनल केल्लं आसा आम्ही कोणाक दितलो. लोकसभा विधानसभा पोटवेचणुकेची इलेक्शन एक्सप्रेस घेऊन परत मिळूया. पळत रावात प्रुडंट, फॉलो करात प्रुडंट. तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.